तर सगळ्यांना नमस्कार, शुभ संध्याकाळ. आणि आज 17 फेब्रुवारी 2024, तर आज भिरवणे गावचं ग्रामदैवत श्री रामेश्वर येथे माध्यमिक इंदिरा मंदिर कनेड या प्रशालेचा चित्ररथ आयोजित करण्यात आलेला आहे. तर आम्ही सगळे जातलो आता चित्ररथात, तर तुम्ही पण यावा नक्कीच. तर आता आपण डायरेक्ट भेटूया चित्ररथात, सो तुम्ही पण सगळे यावा. तर हे आमचं कॉलेजचा परिसर आहे आणि तिकडे चित्ररथाचं स्टेज आहे, ते बनवण्यात येत आहे. आणि हा मगासचा आपला ह्याला तुम्ही हे बोलू शकतात, कोणतो दया म्हणून हा शॉर्ट फॉर्म मध्ये बोलू शकतात. तर चला, आमचे कॉस्ट्युम आणि आलेले आहे तिकडे, राम बांधणी आहे तिथे, राम आमचा, मी बनलोय लक्ष्मण. आपलं नाव सांगा, आपलं पात्र सांगा. विश्वामित्र. विश्वामित्र आणि लाडको पात्र मध्ये तरी नाही म्हणू शकत, पण असंच तरी हा पात्र सांगा. पात्र सांगा आपलं. पात्र माझा इंद्र. इंद्र. अरे अरे, बसता बसता. राम राम, आपलो राम. आपल्या चित्ररथाची तयारी चाललेली आहे. आणि हे वृक्ष ठेवतो जो काय तर असा त्याची पेंटिंग. आपल्या चित्ररथामध्ये सुद्धा मेन कॅरेक्टर आता रामांचा. सो रामांचा लागतो इंद्रधनुष्य, तर त्याची तयारी चालली. सो त्याचा आम्ही कलर मारतो. सो या बाई कलर मारतो बस. सो 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 आपण मगाशी बघितलं की आज आपला भिरवंडे गावातील रामदेवाची रामेश्वर येथे आज चित्र होता. सो तुम्ही बघू शकता की तयारी चाललेलीच आहे. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्यांनी लाडके, तसेच रामेश्वर माऊली बसवकर नाट्य मंडळाचे संचालक सन्माननीय श्री वाजन मिस्त्री यांच्या ठिकाण यांचे मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सगळं कामकाज चाललेलं आहे, तुम्ही बघू शकता. तसेच आमच्या प्रशालेतील कला विषयाचे शिक्षक सन्माननीय समीर गुरु सर, हे सुद्धा त्यांना हातभार लावायचा प्रयत्न करत आहेत दोघंही. तुम्ही बघू शकता की जो मेकअप आहे, तर वेगवेगळे पात्र सुद्धा आपण बघू शकतो. राम श्रीरामांच्या काळातील एक जो भाग आहे की अहिल्याचा उद्धार, तो सीन कशा प्रकारचा होता आम्ही इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करू. आमचा प्रयत्न विश्वासपणे प्रयत्न असेलच, पण नक्कीच तुम्ही पण या कार्यक्रमाचा लाभ घ्या. सो भेटूया आपण आता डायरेक्ट भिरवंडे मंदिरात. ही कहाणी आहे देवी अहिल्याची. साक्षात ब्रह्मदेवांची मागणी, ती रूपाने अत्यंत सुंदर होती, इतकी की तिच्या सौंदर्यापुढे स्वर्गातील अप्सरा देखील फिट्या पडतात. तिला ब्रह्मदेवानी चिरतरुण्याचे वरदान बहाल केले होते. त्यांनी आपल्या मानसकन्येच्या म्हणजेच अहिल्याच्या विवाहासाठी एक परीक्षा ठेवली आणि अट घातली की जो कोणी या परीक्षेत यशस्वी होईल त्याचा विवाह अहिल्येसोबत करून देण्यात येईल. त्या परीक्षेत शेवटी महर्षी गौतम जिंकले आणि मग ब्रह्मदेवाने तिचा विवाह मोठ्या थाटामाटाने गौतम ऋषींसोबत करून दिला. आश्रमाच्या जवळच एका पर्णपुती गृहस्थ धर्माचे पालन करीत ते पती पत्नी आनंदाने आयुष्य जगू लागले. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. इकडे स्वर्ग लोकांमध्ये अहिल्याच्या सौंदर्याची ख्याती सर्वदूर पसरली गेली. तिच्या सौंदर्यावर इंद्रदेव मोहित झाले. ते तिला भेटण्यासाठी स्वर्गातून पृथ्वी करत होते, परंतु गौतम ऋषीमुळे तिला भेटणे असंभव होते. तेव्हा इंद्रदेवांनी एक युक्ती केली. गौतम ऋषी दररोज ब्रह्ममुहूर्तावर गंगा स्नानासाठी जात असत. या गोष्टीचा फायदा घेत इंद्रदेवाने आपल्या मायावी विद्येचा वापर करून अर्ध्या रात्रीत पहाट केली. या कामी त्यांना चंद्राने मदत केली. कोंबड्याची बाब असून गौतम ऋषी गंगा स्नानासाठी निघून गेले. महर्षी गंगा स्नानासाठी जातात. इंद्राने गौतम ऋषींचा वेश आणि रूप धारण करून अहिल्याच्या पर्णकुटीत प्रवेश केला. चंद्र झोपडीच्या बाहेर जाऊन पहारा देऊ लागला. इंद्र गौतम ऋषींच्या वेशात अहिल्येसोबत सख्य करू लागला, जवळीत साधू लागला. नमस्कार.
हे सुंदरी, मी तुझ्यासाठी स्वर्गातून हेतवर आलो आहे. तुझे हे विलोभनीय सौंदर्य अरण्यात नष्ट होण्यासाठी नाही, तुझी जागा स्वर्गात आहे. हे सुंदरी, मला प्रसन्न कर, मी तुझ्या स्वर्गात स्थान देईन, अप्सरांमध्ये सर्वोच्च मान देईन. इंद्राच्या या निष्कृत्यात सहभागी झाल्याने मी तुला शाप देतो की तुझ्यावर राहूचे कायम वक्र दृष्टी राहील आणि तुझ्या अंगावर काय टाकत होईल. गौतम, आज तुझ्या भाईने मला प्रसन्न केला. आता तूच मला सांग, या भ्रष्ट स्त्रीसोबत तू आता संसार कसा करणार? यापेक्षा तिला माझ्यासोबत स्वर्गात पाठव, ती तिथे माझ्यासोबत सुखात राहील. नराधमा, दुसरा माझ्या प्रिय पत्नीशी अशा चुकीच्या पद्धतीने जवळीक साधताना तुला लाज कशी वाटली नाही? मी तुला शाप देतो की आजपासून तुझा पुरुषार्थ संपेल. तुला कुणीही सन्मान देणार नाही, नाही कधी कुणी तुझी पूजा करणार. अहिल्ये, पापिनी, दूर हो, एक पाऊलही माझ्या दिशेने टाकू नको. तू भ्रष्ट झालीस आणि तुझ्यासारख्या वारंगणेसोबत मी संसारच काय, तुझा चेहराही पाहण्याची माझी इच्छा नाहीये. अहिल्ये, तू भ्रष्ट आहेस, मी तुला शाप देतो. आजपासून अनंत काळापर्यंत तुझे शरीर शिराहून पडेल, समजलीस? स्वामी, मला क्षमा करा, मला क्षमा करा. गौतम ऋषींचा क्रोध शांत झाल्यानंतर त्यांच्या लक्षात येते की घडल्या प्रकारात अहिल्येचा काहीच दोष नाही आणि म्हणून ते तिला यातून शाप देतात. अहिल्ये, खर तर तुझी या घडल्या प्रकारात काहीच दोष नव्हता. मी क्रोधित होऊन तुला शाप देऊन बसलो, पण यातून तुला शाप देतो की ज्या दिवशी तुझ्या या शिळेवर कोणत्याही दिव्य आत्म्याचा चरणांचा स्पर्श होईल त्या दिवशी तू पुन्हा तुझ्या मूळ स्वरूपात प्रकट होशील. तू सजीव होशील आणि मुक्त होशील. असे म्हणून गौतम ऋषी हिमालयात निघून गेले. काही वर्ष निघून गेल्यानंतर जेव्हा महर्षी विश्वामित्र प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणाचे तारका नावाच्या राक्षसीचा वध करण्यासाठी जंगलातून जात असतात, वाटेत अहिल्येच्या झोपडीपाशी येतात, पाहतात आणि तेथे ती जीर्ण शीर्ण झोपडे पाहून ते महर्षी विश्वामित्रांना विचारणा करतात. इतकी जीर्ण आहे की पाहून असे वाटते अनेक वर्ष इथे कुणी फिरले नाही. इथे तर पशु पक्षी देखील दिसत पण ही तुळस मात्र हिरवीगार आहे. गुरुदेव, काय आहे या झोपडीचं रहस्य? प्रभू, अनेक वर्षी झोपडी आपलीच प्रतीक्षा करत आहे. इथे असली खेळा पाहिजे ते युगांयुगे आपल्याच कृपा प्रसादाची वाट पाहत आहे. कोणाची आहे ही शिळा आणि माझी प्रतीक्षा का करीत आहे गुरुदेव? प्रभू, आपल्या पतिव्रता पत्नीला गौतम ऋषींनी क्रोधाच्या भरात ते शिळा होण्याचा शाप दिला आणि ती त्याच वेळी शिळाहून पडली. क्रोधात मी शांत झाल्यावर तिचा यामध्ये काही दोष नाही हे लक्षात आल्याने त्यांनी तिला यातून शाप दिला की एका दिव्य आत्म्याच्या चरणाचा स्पर्श झाल्यास ती शिळा पुन्हा मानव देह धारण करेल. प्रभू, तो दिव्य आत्मा आपणच आहात,
कृपया आपल्या चरणांचा स्पर्श करून या अहिल्येचा उद्धार करा. आज कलियुगात अनेक इंद्र आहे, पण कमी आहे ती प्रभू रामचंद्रांची. प्रभू रामचंद्रासारखा, प्रभू कृष्णासारखा स्त्रीला वाले कोणी उरला नाही. आपल्या पुराणांमध्ये तर स्त्रीला सर्वोच्च स्थान आहे. गरज आहे त्या देवीचा या कलियुगामध्ये सन्मान होण्याची. प्रभू रामचंद्रांमुळे अहिल्येला पंचकन्यांमध्ये मानाचे स्थान मिळते. चला तर आपणही शपथ घेऊया, स्त्रीवरील अन्याय दूर करू, तिचा अंधकार दूर करू, तिचा नेहमी सन्मान करू. जय श्रीराम, जय देवी अहिल्या, जय महर्षी विश्वामित्र. कुछ हो चुका है, अब जाने की तयारी, सॉरी मराठी करायचं होतं, तर सगळं झालेलं आहे. आता जायची तयारी चालू आहे सगळं. हे बघा मेकअप आणि आताच काढत आहेत सगळे, काढलं आहे ऑलमोस्ट सगळ्यांनी. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. आवडला असला तर लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि चला बाय.